काँग्रेस आमदारांच्या पक्षांतरानंतर गोव्याचा विरोधी पक्षनेता कोण यावर चर्चा रंगल्या होत्या, याला आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस नेते आमदार युरी आलेमाव यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. याला सभापती रमेश तवडकरांनी मान्यता दिल्यानं यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाला आहे. याविषयी अधिक माहिती दिली आमचे चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेने यांनी. अखेर गोवा विधानसभेत काँग्रेसला विरोधी पक्षनेता मिळालेला आहे. आज सभापती रमेश तवडकर यांनी काँग्रेसचे युवा आणि पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या युरी आलेमाव यांना विरोधी पक्ष नेतेपदाचा मान जो आहे तो दिलेला आहे. त्यामुळे गोवा विधानसभेत गेल्या विधानसभा अधिवेशनावेळी मायकल लोबो हेच विरोधी पक्षनेते तांत्रिकदृष्ट्या होते, पण आता युरी आलेमाव हे गोवा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची निवड झालेली आहे. आपण जर बघितलं तर गेले अनेक दिवस काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता कोण असेल याबाबत एक वाच्यता होत नव्हती आणि काँग्रेस पक्षाला वेळोवेळी पत्रकार असतील किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते किंवा इतर लोक जे असतील ते काँग्रेसवर टीका करत होते की एवढे दिवस झाले तरी अजून काँग्रेसला त्यांचा विरोधी पक्ष नेता निवडणं शक्य होत नाही. पण आता गोवा विधानसभेत युरी आलेमाव हे एक युवा आणि आश्वासक असं नेतृत्व जे आहे ते विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत आपल्याला दिसेल. आपण जर बघितलं तर युरी आलेमाव यांचं मागचं विधानसभा अधिवेशन हे आमदार म्हणून पहिलं विधानसभा अधिवेशन होतं, पण या विधानसभा अधिवेशनात युरी आलेमाव यांनी अनेक प्रश्न जे आहेत ते प्रभावीरित्या मांडले होते, सरकारला त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे युरी आलेमाव यांची विधानसभेतली कामगिरी ही लोकांच्या जी आहे ती नजरेत भरली होती आणि त्यावेळी देखील चर्चा झाली होती की युरी आलेमाव यांच्यासारख्या एका युवा नेत्याला काँग्रेसनं जे विरोधी पक्षनेतेपद जर दिलं तर ते चांगलं होईल असा सूर जो होता तो एकंदर बोलला जात होता. आपण जर बघितलं तर सध्या तीन आमदार काँग्रेसचे आहेत, हे तीनही आमदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. युरी आलेमाव असतील, ॲडव्होकेट कार्लोस फेरेल असतील किंवा एल्टन डिकोस्ट असतील, पण शेवटी प्रदेश काँग्रेसने विरोधी आणि एकंदर सर्वांनी मिळून युरी आलेमाव ह्यांना विरोधी पक्षनेत्याचा मान जो आहे तो बहाल केलेला आहे. चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेनेसोबत व्हिडिओ जर्नलिस्ट ज्ञानेश्वर बरक, पणजी.